कुकिंग कुकिंग हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर येस, दिस व्हिडिओ इट्स ऑल अबाउट कुकिंग, स्वयंपाक. तर आपल्या व्हिडिओचं नाव आहे कुकिंग इज अ थेरपी, असं का? तुम्ही सुरुवातीला बघितलंच, कुकिंग म्हणलं, स्वयंपाक करायचं म्हणलं की वेगवेगळे एक्सप्रेशन्स येतात. काही लोकांना स्वयंपाक करायला खूप आवडतो, तर काही लोकांना भीती वाटते आणि काही लोकांना बिलकुल आवडत नाही. असे बरेच आपल्याला एक्सप्रेशन्स किंवा बरेच गोष्टी ऐकायला भेटतात कुकिंग्सच्या बाबतीत, स्वयंपाकाच्या बाबतीत. तर मला काय वाटतं कुकिंगबद्दल ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर माझा तुमच्या सगळ्यांना प्रश्न आहे की तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतं का? सुरुवात करूयात माझ्यापासून. तर येस, मला खूप जास्त आवडू लागलेलं आहे. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये मोठी झाले, तर आमच्या घरात कसं होतं, कधी मम्मी नसेल तर काकी असायची, काकी नसेल तर आजी, आजी नसेल तर चुलत काकी किंवा आत्या, असे सगळे असायचे. त्यामुळं कधीही गरज पडली नाही की किचनमध्ये जाऊन सगळं स्वतः करण्याची, कायम हेल्प व्हायची कुणाची ना कुणाची तरी. जशी मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले, आमच्या पी जीमध्ये गॅस वगैरे होता, वेल फर्निश्ड पी जी आहे आमचं, आणि रोज आपण बाहेरचं नाही खाऊ शकत ते मसालेदार जेवण, किंवा मेसचा टिफिन पण किती चविष्ट असतो हे आपल्याला माहिती आहे. मग मी स्वतःचं स्वतः जेवण बनवायचा वगैरे विचार केला. त्याच्यानंतर मार्केट पण अगदी जवळ असल्यामुळे मी भाजी वगैरे घेऊन यायची आणि रोज काही ना काहीतरी मी ट्राय करू लागले. सगळ्यात आधी सुरुवात झाली आपल्या हिरव्या पालेभाज्यांपासून, कारण त्या मला खूप जास्त आवडतात. कोणतीही हिरवी पालेभाजी मला आवडते. मग तिथून सुरुवात झाली आणि चपाती आणि भाकरी वगैरे तर मला जमत होतंच घरी असतानाच. मग चपाती कर, भाकरी कर, कधी मसाले भात कर, मुगाच्या डाळीची खिचडी कर, किंवा कोणती तरी नवीन भाजी ट्राय कर, असं माझं चालू होतं. रोज मग यूट्यूबवर, अरे मला उद्या हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे, मग हे डोक्यात चालू राहायचं. आज ब्रेकफास्टला हे घेऊन जाते, ओके आज लंचला हे घेऊन जाते, डिनरला आज आपण हे करूयात, आणि माझ्या रूममेट्स पण इंटरेस्टेड असतात, मग त्यांनासुद्धा हे करूयात ते करूयात, असं करून आम्ही सगळे खूप छान काहीतरी पदार्थ रोज नवीन नवीन बनवून खात असतो, इन्व्हेंट करत असतो. आणि माझे जे कलिग्ज आहेत ऑफिसमधले ते पण खूप छान आहेत. म्हणजे कधी माझ्याकडं मीठ कमी जास्त होतं किंवा काहीतरी चव पुढे मागे झालेली असते, पण ते खूप ॲडजस्ट करून घेतात. मग त्यांचं असं असतं की तू असं करायला पाहिजे होतं. म्हणजे प्रत्येकाकडून मी काहीतरी नवीन शिकते. आणि थेरपी असं मी का म्हणलं, तर काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, आपला मूड खूप जास्त खराब असतो किंवा काहीतरी खूप अति जास्त वाईट झालं आहे, दुःखात आहोत आपण, आणि त्यावेळेला जर तुम्ही किचनमध्ये गेलात आणि तुम्ही काहीतरी छान बनवायचं ठरवलं ना, तर पूर्ण तुमचं डोकं त्यात असतं की अच्छा मला आज हे बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पावभाजी घ्या, एक साधा सोप्पा पदार्थ, मग एवढे बटाटे घ्यायचे आहेत, एवढं हे, तेवढं फ्लॉवर घेतला, वाटाणा घेतला, मग मला एवढा मसाला टाकायचा आहे, एवढं मीठ, अशी झाली पाहिजे भाजी, मस्तपैकी हॉटेलसारखी भाजी झाली पाहिजे, हेच आपल्या डोक्यात चालू असतं. आणि आपण खूप इंटरेस्टने ते सगळं करतो, आणि त्यात एवढ्या वेळात काय होतं की आपल्या डोक्यात जे विचार चालू आहेत किंवा जे कदाचित मेंटल पीस आपला थोडासा वर खाली झाला आहे किंवा काहीतरी आपण टेन्शनमध्ये आहोत, तर ते थोडंसं बाजूला राहतं आणि आपण त्या कुकिंगमध्ये इंटरेस्ट घेऊन काही ना काहीतरी करू लागतो. असं खूप वेळा जर तुम्ही ऐकलं असेल तर असं बरेच लोक असं म्हणतात की जे आपण बनवतो जेवण वगैरे, त्यातून म्हणजे जी व्यक्ती जेवण बनवताना जी खुश असते ना, खाणारासुद्धा खुश होऊन जातो. एखादी व्यक्ती रागात चिडचिड करत जर बनवत असेल तर समोरची जी खाणारी व्यक्ती आहे ना, तीसुद्धा खाऊन रागीटच बनणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कायम आपण जेवण बनवताना, स्वयंपाक करताना मस्तपैकी हसत, मनात खूप छान विचार आणून, आनंदी होऊन ते केलं पाहिजे, ज्या अर्थ समोरचा व्यक्तीसुद्धा तो खूप छान प्रकारे एन्जॉय करेल. त्यामुळे आता हा जो ओपिनियन आहे ते मी मुलांना तर नाही देऊ शकत, पण आपल्या ज्या लेडीज आहेत, गृहिणी आहेत, त्या सगळ्यांना मी सांगू शकते. जर तुम्ही खूप म्हणजे मेंटल पीस तुमचा थोडासा इकडे तिकडे झाला आहे, दुःखी आहात किंवा खूप सॅड आहात, वाईट वाटतंय, एकटेकटं वाटतंय, मस्तपैकी किचनमध्ये जायचं, एखादा छान नवीन पदार्थ डोक्यात आणायचा आणि करायला घ्यायचा, छान तयारी करायची, साग्र संगीतपणे सगळं मांडायचं, म्हणजे छानपैकी असं कट करून. आणि कुकिंगमध्ये मला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल ते म्हणजे प्लेट डेकोरेट करणं मला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी आता तिकडे बनवत असेल तर माझं
जेवण माझं नॉर्मलच असतं, पण मी प्लेट अशी मस्त सॅलॅड वगैरे हे ते ठेवून अशी छान डेकोरेट करून मी व्हॉट्सअपवर त्याचे फोटोज टाकत असते, आणि मला सगळ्यांचे मेसेज वगैरे असे येतात की वाव किती छान बनवलं आहेस, किती छान जेवतेस तू, तुझं ताट बघून आमच्या तोंडाला पाणी सुटतं वगैरे असं. तर ते काही असं वेगळं खूप छान बनवलेलं वगैरे नसतं, नॉर्मल कधीतरी खिचडी असते, कधी पिठलं भाकरी असते, पण जे मी छान प्लेट डेकोरेट करते त्याच्यामुळेच ते खूप छान दिसतं लोकांना. तर आपल्या हा व्हिडिओमधून मला हेच सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी काम करून येते, थकून येते आणि मी जेवण बनवते, स्वयंपाक करते. माहिती आहे, रोज रोज हेच करून आपल्याला नक्कीच कंटाळा येतो. कोणतीही गोष्ट माणूस कायमस्वरूपी सलग नाही करू शकत नक्कीच, पण ते आपल्यापासून सुटणार नाही आहे, बरोबर? ते आपल्याला करायलाच लागणार आहे. मग आनंद घेऊन करूयात, त्यातून काहीतरी शिकता येत आहे का ते बघूयात. म्हणजे मी खूप मोठी छान जेवण बिवण बनवणारी मुलगी आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगते असं नक्कीच नाही आहे, पण मी जे एक्सपिरियन्स केलं ते मी तुम्हाला सांगते. कारण ऑफिसमध्ये काही घडायचं, कधी फ्रेंडसोबत किंवा काय माझ्या लाईफमध्ये काय असेल वॉट एवर इट इज, तेव्हा मला खूप असं कसं तरी व्हायचं, मग मला काहीच करण्याची इच्छा नाही व्हायची, नुसतं मग पडून राहायचं, फोन बघायचं, असं टाईमपास करायचा. मग त्यावेळी मला असं होतं की बास आता मला काहीतरी बनवायचं आहे जेवायला, मग मी उठायचे आणि किचनमध्ये जाऊन मग मस्तपैकी सॅलड काप, मस्तपैकी मसाल्याची तयारी कर, सगळं असं एकत्र लाव, आणि ते करता करता मला स्वतःला खूप छान आणि फ्रेश वाटायचं, माझा मूड एकदम इथून इथे येऊन जायचा. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्हीसुद्धा हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हालासुद्धा कुकिंग आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तर कुकिंग इज अ थेरपी, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे का की कधी कधी आपण खूप चिडलेलो पण असतो आणि असं असतं की काय ही रोजची कटकट आहे मला स्वयंपाक करण्याची, असंही होतं. कधी खूप छान आनंदात आपल्याला रे वाव आज मी हे बनवते, आज तुम्ही सगळे मला सांगा की हे कसं झालं आहे, मी काहीतरी नवीन शिकले, असंही असतं. आणि यूट्यूब जसं आपल्याकडे आलं आहे तसं खूप भारी झालं आहे, म्हणजे आपल्याला छान नवीन नवीन रेसिपी आपण बघतो, नवीन काहीतरी ट्राय करतो आणि लोकांना खूप छान खायला घालतो. आणि मला असं वाटतं लोकांना खायला घालता घालता जर आपली मेंटल कंडिशन सुधारत असेल, आपण आनंदी राहणार असू, तर ते करायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर कुकिंग करत असाल, वर्किंग वुमन्स बऱ्याच आहेत, बऱ्याच मुली पण आहेत ज्या ऑफिस वगैरे करून कुकिंग करतात, तर त्या सगळ्यांसाठी हा माझा व्हिडिओ आहे. तर ते एक कटकट म्हणून नका करू, छान आनंदी राहून करा, नक्कीच ती एक थेरपी बनून जाईल तुमच्या मेंटल पीससाठी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव जरी इंग्लिश असलं तरी चॅनल मराठी आहे आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त खावा, बाय बाय.